या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड झाली आहे तो खेळाडू आहे ज्यानं अंतिम आणि निर्णायक क्षणी षटक यूटर्न देणारा फेकलं, तो ओमकार ठरतोय या मॅचचा हिरो. ओमकारला विनंती असेल आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यावं आणि सन्माननीय मनोजी शिंदे यांना विनंती असेल आपल्या शुभा हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकारला द्यायचा. टाटाचा माळ हा संघच भारी आहे त्यामुळे आता थोड्या वेळेने चहा बरोबर खारी खाऊन तुम्हाला यायचं कारण पहाटेच्या वेळी तुमची मॅच असेल. मला माहिती आज फार मोठा मुहूर्त आहे लग्नाचा आणि त्याच्यात हल्दी येत आज. लग्न नक्की कोणाचे, नवरदेव आहे का नवरी आहे? नवरदेव म्हणजे तो टीम मध्ये 100% असेल. चला तुषार सर मान्यवर अनाउन्समेंट करा तिथून. शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आदरणीय मनोज दादा शिंदे. थांबा आपण ओमकार कडे जाऊया. चला आपण ओमकार कडे जाऊयात. वर्ल्ड प्लेट ओमकार सध्या परली टीमचं घरेलू मैदान आहे आणि त्याच परलीच्या विरोधात खेळत होतात. परंतु अगोदरच्या दोन बॉलर बद्दल काय सांगाल, तुमचे दोन बॉलर? आमचा मेन बॉलर बोलत होता यश आहे. यशनी कमबॅक दिलं तर आम्ही चालतो. आणि एकंदरीत शेवटचं षटक तुमच्या हातात आलं त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं काय नाही, यशनी 10-11 रन ठेवलं तरी मी चेस करतो. मॅच मधला टर्निंग पॉइंट? मॅच मधला टर्निंग पॉइंट झाला तो थोडीशी फिल्डिंग मिस झाली पण लास्टची ओव्हर चांगली पडली. मॅच एक प्रश्न जरूर घेऊन जाईल शेवटच्या क्षणाला. आणखी एक परली टीमच्या शेवटच्या बॅटर बद्दल काय बोलशील जो बॅटिंग करत होता? त्याच्याबद्दल सांगतो आम्ही रोज एकत्र खेळतो आम्हाला अनुभव आहे कोण कसं खेळतो काय कसं खेळतो. हे लक फॅक्टर म्हणावं लागेल ना, अनुभवाची शिदोरी आहे. आपण मॅच कडे वळूया. एकीकडे आगे टाटाचा माल आपण पाहिलं आणि आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. येस तुषारजी धुमाल सर. धन्यवाद सर. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे. बाबू मांडे आणि त्याचबरोबरीनं सचिनजी मांडे साहेबांकडनं पारितोषिक लागलंय. हॅट्रिक साठी हजार रुपयाचं पारितोषिक आहे. अनिल कोहली सरांचं आपण पुन्हा एकदा या अतिथी मंचावरती हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली पण इथे मात्र या मॅच मध्ये पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज. राहुलचा हा चेंडू नैनेश न मात्र सीमारेषेच्या पलीकडे मारण्याचा विक्रम केला आणि या चेंडूवरती आल्यात हँडसम पद्धतीनं डॅशिंग पद्धतीनं बिग हिट 6 धावा षटकार. सूरजजी मालुसरे यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जात आहे. टाटाचा माल यांनी पहिला क्रमांक मारला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि दुसरा मारला तर 2,500 रुपये. येस कंटिन्यू तुषार सर. या चेंडूवरती षटकार नक्कीच आलाय. अनिल कोळी सरांचं मी नक्कीच स्वागत करतो. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तर निश्चितच पुन्हा एकदा चौक संघाकडे आपण वळतोय ज्या संघाला टी शर्ट नसल्यामुळे या सामन्यामध्ये देखील पॅनलाइज केलं जात आहे अशी आयोजकांकडनं सूचना आहे.
एक लक्षात द्या, स्पर्धेचा नियम आहे पहिली घेऊ द्या, परंतु तुम्ही नंतरच्या नेक्स्ट मॅचला सुद्धा तुम्ही असं करत असाल परंतु स्पर्धेचा नियम आहे आपल्या. बघा अपोजिट संघाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्या अर्थाने नक्कीच अपोजिट संघ इथे नक्कीच आम्हाला विचारत आहेत, त्याच्यामुळे हा ऑब्जेक्शन घेतला गेलाय. एक लक्षात द्या, जो तुम्ही पहिल्या मॅचला जरूर तुम्ही पेनल्टी घेतलीत मान्य करतोय, पण तुम्ही नेक्स्ट मॅचला परत समोर नवीन टीम येते ना, आयोजकांकडनं सांगण्यात आलंय दादा इथं नियमच ठेवलेत. चला आता विनंती असेल आपल्याला की आपण आयोजकांचं कायकॉड पंचांसाठी इथे मात्र 500 रुपये आलेले आहेत. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टी शर्ट, अन्यथा पेनल्टी दिली जाईल, हा स्पर्धेचा नियम आहे. त्या अर्थाने इथे मात्र आयोजकांनी मात्र 2 रनांची इथे पेनल्टी दिली गेली आहे. या स्पर्धेचा नियमच आहे, हँडबिल वरती स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं आहे, टी शर्ट जर नसेल तर 2 रनची पेनल्टी असेल. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचं पुन्हा एकदा या शिवशक्ती चषकामध्ये समालोचक अनिल कोळी इथे सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अतिशय इम्पॉर्टंट सामना मैदानात चालू आहे, एका बाजूला तलेगाव वाडी आणि एका बाजूला चौक अशी लढत पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे मात्र नक्कीच रनआउटचा चान्स आहे आणि रनआउटचा चान्स इथे मात्र नक्कीच घेतला गेलाय गोलंदाजाच्या मार्फत. आणि दरम्यान इथे पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजे चौक या संघाचा विकीच्या स्वरूपात. प्रसादजी शेडगे यांच्याकडून गायकवाड सरांसाठी पंचांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती एक जबरदस्त असा एक मोठा फलंदाज नैनेश आणि न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय, तो म्हणजे साहिल चौधरी. पुढील चेंडू मन्नाट वेगाचा चेंडू आहे, इथे मात्र नक्की पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान एक धाव इथे जरूर मिळते चौक या संघाला. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 7 धावसंख्या झालेली आहे. स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजे फलंदाज साहिल चौधरी. गोलंदाजी मार्फत तळेगाव वाडी संघाकडून पहिला षटक हाताळतोय तो म्हणजे राहुल. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा, तिसऱ्या चेंडूवरती रनआउट आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव आले. पुढील चेंडूकडे वळतोय पुन्हा एकदा आपण. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडूची इथे मात्र सांगता झालेली आहे, निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते.
जर कुठल्याही गोलंदाजाने तलेगाववाडीचे जर विकेट हॅट्रिक घेतली तर बाबू मांडे आणि सचिन मांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इथे बनतोय. दरम्यान पहिलं पिवंत षटक समाप्त झालंय आणि एक षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाली आहे चौक्या संघाची. एक गडी बाद 7 धावसंख्या झालेली आहे. एक बात सात अशी परिस्थिती मैदानामध्ये टीम अंबिका चौक संघाची पाहायला मिळते. नैनेश पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये चौक संघाला आधार चौक संघाला विश्वास कायम राहील. पण इथे मात्र गोलंदाजी मार्ग वरती आलाय तन्वीर चौधरी. तन्वीर चौधरी गोलंदाजी मार्ग वरती आहे. तीन षटकांचा हा सामना दुसऱ्या षटकाची सुरुवात. जबरदस्त फटका यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या आर पार. बिग हिट षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल धावबलकावरती धावांची नोंद झाली आहे 1-13. क्या होगा मेरा संदीप गायकवाड सांगतायत इधर है डीजे वाला चेंडू त्या मैदानामध्ये. एवढा लांब चेंडू मारला गेला कि तो परत मात्र मैदानावरती आला नाहीये. नवीन चेंडूचा आता इथून पुन्हा एकदा वापर केला जाईल. पुन्हा एकदा मॅच बॉल मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त या आधीच्या चेंडूवरती आपण मोठा फटका पाहिला तन्वीरला मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न नैनेश पवारनं केलाय. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न झेल टिपण्याची संधी होती. यष्टीरक्षकानं चांगला प्रयत्न केला पण मोक्याच्या क्षणी चेंडूनं त्याला हुलकावणी दिली. इथे मात्र नैनेश पवारला दिलेलं आहे जीवदान. आता धोक्याची घंटा कदाचित वाचवू शकतं. क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस आपण पाहिलंय ज्या ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटलाय त्या त्या वेळेस त्याने आक्रमकरित्या फलंदाजी केली आहे. इथे गोलंदाज की फलंदाज पुन्हा एकदा गेम इज ऑन. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेलाय स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी झेल तर टिपलाय.
पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. ट्विस्ट वाढलाय आणि इथं मात्र मनोरंजनाची संधी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आणि मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण ऑन स्क्रीन वरती येऊन हा निर्णय द्यायचा तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. ओ यू टी आउट फलंदाज इज बाद. बाबू शेठ मांडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि इथे पहिली विकेट तर तन्वीरनं घेतल्या. या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय, आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संधी आहे तन्वीरकडे हे 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची. तेरा धावांवरती दुसरा झटका अंबिका चौक संघाला मात्र इथून दिला गेला. नवनीत मते आल्या आल्या एक चिक्की सिंगल तर पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी त्यांना नकार दिला. एका धावेनं स्कोर कार्ड वरती होईल वाढ. टोटल 14 धावांची नोंद इथून केली जाते. नैनेशनं केलेली चूक मात्र विचार करण्यास भाग पाडते. का गरज होती का रिव्हर्स शिफ्टची असा प्रश्न आता विचारला जातोय. नैनेशकडे मोठे फटके मारण्याची क्षमता होती. नैनेश शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ करताना मैदानामध्ये पाकला मिळाला असता तर या धावांच्या गाडीचं अंतर सातत्यानं वाढत गेलं असतं. पण इथे मात्र गोलंदाज आता फलंदाजांवरती हवी होत आहे. जबरदस्त चेंडू, वेग, अचूक टप्पा, भेदक मारा, तिखट नजारा. गोलंदाज तन्वीर सावरळी संघाचे देखील बरेचसे पाठीराखे मात्र या मैदानामध्ये दाखल झालेत. आपण त्यांचं देखील स्वागत करूया. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विकेट हॅट्रिक तर मात्र त्यांनी घेतली नाही पण या षटकामध्ये त्यानं जवळजवळ 4 चेंडू निर्धाव फेकला आणि 7 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवरती टोटल 14 धावांची नोंद अंबिका चौक संघाची. राकेश आवस्कर बरच काही मैदानामध्ये त्यांनी केलं, आता हँडसेट वर करतायत. कशा पद्धतीनं मॅच गेली याच उत्तर मात्र ते मैदानावरती हँडसेट मधनं शोधतायत. स्ट्राइक एंड वरती मात्र यावेळेस बॅटर आहे नवनीत. शेवटचं आणि अंतिम षटक, तोडफोड, मारधाड वालय षटक. शार्दूल गोलंदाजी मार्ग वरती आलाय. नवनीतला आता नवीन विक्रम मैदानामध्ये करावा लागेल. अंबिका चौक संघानं पहिली मॅच जिंकलीय. दुसऱ्या मॅचची लढाई संघर्षमय मैदानामध्ये होतीये. नैनेश सारखा बॅटर मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्यानंतर धावांच्या गाडीचं अंतर मात्र कमी केलं गेलं. ही गाडी आता एक्सप्रेस वरती धावताना दिसत नाहीये. धावांच्या गाडीचा ब्रेक खेचलाय की काय
असा प्रश्न विचारला जातो आहे. अनिल कोहली सरांचं आपण कौतुक करूया. जवळजवळ 2500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जिंकलं. एक कॅच पकडला, प्रेक्षकांची मन पण जिंकली. आणि 2800 रुपये बघा, माझा साथी सहकारी गुणलेखक सांगतोय, जवळजवळ 2800 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जिंकलं. जबरदस्त फटका एक्स्ट्रा काव कॉर्नरच्या दिशेनं मारला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तरवीर. चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत मिळती एक सिंगल. एक या धावसंख्येनं वाढ, टोटल 15. विनायक शेट कडपे साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक. बघा विनायक कडपे साहेबांना विनंती असेल, इथे हॅट्रिकची गरज नाहीये. निर्धाव चेंडू आले तरी तुमच्या संघासाठी ते पुढचं ध्येय मात्र वाढवतील. तुम्ही डॉट चेंडूसाठी पारितोषिक लावा. देना आहे तो खुल के दे दो. तीन डॉट चेंडूसाठी तन्वीर साठी पारितोषिक आले 500 रुपयाचं. पण इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉवरफुल सक्सेसफुल मारलेला लाजवाब देखणा दर्जेदार चौकार. एकोणीस धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. जबरदस्त चेंडू, यावेळी चेंडू हवेमध्ये उंची कमी लांबी जास्त, जबरदस्त टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळ खेळ पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एक खंडी, स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावांची नोंद. अंबिका चौक संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय, तर तळेगाव वाडी हा संघ करतोय पहिल्यांदा गोलंदाजी. जबरदस्त चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र अपील झाली, लेग बायच्या माध्यमातून सिंगल पूर्ण होते. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. तीन षटकांचा खेळ मात्र इथून कंप्लीट होतोय आणि तीन षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. अंबिका चौक संघाची 21, नेक्स्ट येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे. 22 धावांची टीम तळेगाव वाडी संघाला. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहिलं जाईल. संदीप बोराडे सरांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. श्रीपती बाबा उमरोली आणि त्याच्या विरोधात परली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. श्रीपती बाबा उमरोली टीम आणि त्याच्या विरोधात परली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. टॉस केला जाईल या बळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन.
कुर्वेन इलेवन उमरोली आणि त्याच्या विरोधात परळी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. आता तुम्ही आमचा अंत पाहू नका, दोघांना विनंती टॉस साठी या. परळी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे, कुर्वेन इलेवन श्रीपती बाबा उमरोली टीम टॉस साठी या. साहिल लोंगले, यस जे काय आहे ते मायक्रोफोन वरती तिथे ऍड केलं जाईल. तुषार सर इकडे आले का? ओके, मला वाटते या ठिकाणी चला आपण जाऊया इनिंग ब्रेक नंतर टॉस कडे. येस येस, पहिल्या बॅटिंगचा विचार करायला गेलं तर या ठिकाणी चौक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती टोटल 21 आणि 22 करायचे आहेत. त्यात मात्र पॅनल्टीच्या दोन मायनस होतील आणि इथे करायचे ते आता तलेगाववाडी टीमला 20 धावा करायचे आहेत. कुर्वेन इलेवन श्रीपती बाबा उमरोली टीम, साहिल धावा जरा. शार्दूल आणि तन्वीर ही जोडी आपण पाहतोय मैदानात आहे, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल चौधरी. बिग फाइट परंतु एक लो स्कोरिंग मॅच कडे सुद्धा आपण पाहूया. 18 बॉल आणि करायच्यात 20 धावा. ओम बारनेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला ओम या, पण मलाही वेळ नाही आता, कारण मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. पहिला फट कॉल आला हेड आणि टॉस जिंकलाय तो मात्र कुर्वेन इलेवन श्रीपती बाबा उमरोले टीम ने निर्णय फिल्डिंग घेतले. चला दोघांनाही शुभेच्छा असतील, सध्या बरंच काही विचारायचं होतं परंतु अगदी इनिंग ब्रेक मध्ये येणं अपेक्षित होता. एक बॉल वरती एक धाव, 20 धाव संख्येचं टार्गेट शार्दूल चौधरी. फार चांगली गोलंदाजी, सध्या परतावं लागेल शार्दूल चौधरीला. जबरदस्त मोठा हदरा टीम तलेगाववाडीला, मोठा हदरा लागलाय. हा बडी मछली जाल में फस गई. बहुतांशी डीजे मास्टरने रात्रीची हल्दीची दुसरी ऑर्डर घेतलेली आहे. मंगेश सर काय दिसत नाहीयेत 100%. आता मात्र हा म्हणतात ना, नाद केला पण वाया नाही गेला. डीजे मास्टर दुसऱ्या हल्दीची ऑर्डर वाजवत आहे हे मात्र डिक्लेअर झालं. इकडे आम्ही हल्दी वाजवतोय क्रिकेटच्या. न्यू बॅटर राहुल मैदानात दाखल होतोय, राहुल यादव. शार्दूल चौधरीची विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावी लागेल, कारण फार सुरुवातीला शार्दूलला साहिल साहिल चौधरी फायर अँड फाइट. चांगला स्ट्रोक या बळी मात्र पाहायला मिळतोय. आल्या आल्या राहुल यादवने लगावलाय दमदार सिक्सर. जरा नक्कीच व्हॉलेंटियर मला माहितीये, आता राहिलेत ते दर्दी प्रेक्षक. संपूर्ण स्पर्धेचं करतायत ते रक्षण, त्यांना सुद्धा एक मनाचा मुजरा असेल. चला बॉल द्या, न्यू बॉल रोल बॉल पाठवा. न्यू बॉल ना, ओके. काही काळजी करू नका, ज्याच्या बॅट मधून आला त्याची पाठीरक्के तो बॉल शोधून आणणार.
पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख फार शरीराचा चांगला वापर बैठक शॉट ज्याला म्हटला जातो तो खेळण्याचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावा येतील दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर बोर्ड वरती 9 आकड्यावर 20 धावसंख्येचं टार्गेट आहे गोलंदाज तयार राईट अप ओव्हर द विकेट एकेरी स्वरूपातली धाव आली आहे एका धावेच्या मदतीने 2 आकडी धावसंख्या आता पाहायला मिळते अर्थातच एका दशकाची धावसंख्या 10 आकड्यावरती विराजमान लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय टोटल जाऊन पोहोचले ती 11 आकड्यावरती आदरणीय रुपेश दादा मांगुलकर यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत रुपेश दादा मांगुलकर या आपण मंचावरती शिवशक्ती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत साहिल चौधरी सांगिक कोट्यातलं दुसरं षटक आता गरज आहे 12 बॉल आणि 9 धावसंख्येची प्रसन्न न्यू बॉलर एक गाव 11 ची स्पर्धा आहे आता चौक मध्ये धुंद्रेला आणू नका चांगला फटका यावेळी व्हॉट अ कॅच अफलातून तन्वीरच्या बारीचा अंत सलामीची जोडी संपूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतीये काय नाही दादा मोये मोये न केवळ कांदा पोहे सकाळचा नाश्ता कांदा पोह्याचाच असेल कारण गुरुवार लागलाय माझ्या बाबांचा वार साईंचा वार टेनिस सुपर टेनिसची टीम सध्या मजा घेते सामन्याचा चला जरा स्पीड अप करा प्लीज हा संदीप जी गायकवाड तुमच्यावरती आता सुपर टेनिसचा एक प्रश्न झलकतोय कुठे गेला आमच्या लेडी कॉमेंटेटर चांगला फटका यावेळी मात्र बॉलला विरकावलंय बॉल जातोय तो मात्र डीप मिड विकेट 7 धावांसाठी सिक्सर टोटल जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 17 आकड्यावरती 17 runs on scoreboard, loss of 2 wickets. Need of 3 runs. संयमीरित्या खेळ सध्या मैदानात एक धाव तर कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा सुद्धा कंप्लीट स्कोर लेवल विजयासाठी एका धावसंख्येची गरज
ओके ओके आणि बॅटरचे ठोके. तन्वीर चौधरीसाठी बाबू मांडा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाली. बॉल डॉट टाकले त्याच्यामुळे ते पारितोषिक होता. वेल आणि